पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांची तुफान अशी गर्दी झाली होती कोरोना नियमावली पायदळीत उडवल्याचं चित्र पाहायला मिळालं यावेळी राज्य सरकार काय कारवाई करणार असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केलाय या गर्दीत कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आले सोशल डिस्टन्सिंगचा तर पूर्णतः उडाला होता विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः कोरोना नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन करतात पण त्यांच्याच कार्यक्रमात कोरोना नियमावली पायदळी तुडवल्या कशा काय जाऊ शकतात असा सवाल राज्यभरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पुण्याच्या कार्यक्रमावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली हे दुर्दैवी असं चित्र आहे अजित पवार यांच्यासारखे कठोर प्रशासक आणि लोकप्रतिनिधी यांनी अनेकदा याबाबत सूचना केल्यात अजित पवार यांनी पुण्यात विकेंड लॉकडाऊनची घोषणाही केली होती त्यांनी सांगताना कडक इशारा देतो असं म्हटलं होतं मला आता या निमित्तानं सरकारला प्रश्न विचारायचा आहे आता या कार्यक्रमावर राज्य सरकार कुठली कार्यवाही करणार हा प्रश्न आहे अशी भूमिका देखील त्यांनी मांडली आहे ब्युरो रिपोर्ट मराठी